आमच्या मतमतांतरामुळे काही चुकीच्या माणसांच्यामुळे त्या ठिकाणी आमच्या मतमतांतर झाले, वेगळे लढलो, परंतु तरी आमच्या चौघांची त्या ठिकाणी मतांची आणि इथल्या परिवारातल्या वडीलधाऱ्यांची मताची बेरीज बघितली तर 14,000 अधिक सभासदांनी आशीर्वाद रूपी मतदान आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून हीच भूमिका, एक दिलाने एक जुमाने तुम्ही आशीर्वाद या ठिकाणी द्यावा. कारण बऱ्याच अगोदरच्या मान्यवरांनी मनोगतात बोलताना सांगितलं की या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवायचा एक फक्त ढवळ वेगळं लागले म्हणून आमच्या नितीनरावनी सांगितलं, समाधान दादांनी सांगितलं. पण नितीनराव, मी देखील घडी हा रिंगणात यायची वाट बघतोय. नाही चौकडीपासून घुसळून नेऊन माझ्या मंगुडेच्या रानात चारी मुंड्यात चित केला तर भारत नावाचं नाव त्या ठिकाणी सांगणार नाही. त्यांची शपथ घेऊनच आर या पारसाठी मी त्या ठिकाणी तयार आहे. आणि म्हणून मग माझा लोकशाहीतला चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकार बंधूंना देखील प्रश्न आहे, ज्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी भाषणाने सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये येऊन आम्हाला उत्तर द्या. विठ्ठलच्या कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा सांगितलं होतं कधी यायची तारीख आणि वेळ लिहून घे आलो म्हणून सांगितलं होतं. आज देखील या निवडणुकीच्या निमित्तानं सांगतो, पत्रकार बंधू देखील या त्या ठिकाणी ढोंगी माणसाच्या अर्ध भरायच्या कार्यक्रमा दिवशी त्या ठिकाणी उपस्थित होते. साक्षात वैकुंठवासी त्या ठिकाणी तुकाराम महाराज अवतरलेत की काय अशी पगडी घालून ते भाषण करत होते. बघा, मी म्हणतोय ते खोटं असेल तर तुम्ही तपासून बघा.